निकाल देशामध्ये गुजरात विधानसभा आणि हिमाचल विधानसभांचे निकाल जाहीर झाले तर गुजरातमध्ये भाजपने एक हाती सत्ता राखत एक वेगळा रेकॉर्ड केला. तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशने देखील भाजपच्या हातातील सत्ता हिसकावून घेत काँग्रेसने 40 जागांवर विजय मिळवत एक हाती सत्ता हिमाचल प्रदेशमध्ये राखली. काँग्रेसमध्ये हे बदलाचे वारे आहेत. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आता ही राजस्थानमध्ये देखील आहे. त्याचाही काही त्यांना भारत जोडो यात्रेमुळे देखील काँग्रेसला एक बळकटी मिळत आहे. तर हिमाचल प्रदेशचा निकाल काँग्रेससाठी नवसंजीवनी ठरत आहे. पुण्यामध्ये आज सकाळी काँग्रेस प्रेमींनी जल्लोष साजरा केला. उंटावरून फेरी काढली, ढोल ताशा वाजवत नगारा वाजवत काँग्रेस प्रेमींनी आनंदोत्सव या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. सर्व देशाला माहिती ही निवडणूक मधमस्त सत्ता विरुद्ध जनता अशी झाली. तुमच्याकडं ED होती, CBI होती, तुमच्याकडं तिथं JP नड्डा हे स्थानिक जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते तिथून येतात, अनुराग ठाकूर सारखा चेहरा होता, पण सगळं असताना जनतेने साफ प्रकारे नाकारलेलं आहे. याचा अर्थ असा होतो आहे कुठंतरी ही 2024 नांदी गुजरातला तुम्ही आला त्याची भरपूर कारणं आहे जे की अख्ख्या देशाला माहीत आहे, पण हिमाचल प्रदेशहून कुठंतरी उत्तर भारताच्या राजकारणात भाजपला नाकारलं जात आहे हा संदेश आहे. 3 पैकी 2 निवडणुकांमध्ये भाजपचा सपशेल पराभव झालेला आहे, पोटनिवडणुकांमध्येही भाजपचा पराभव झाला आहे कुठंतरी. आणि काही दिवसापूर्वी JP नड्डा जसे बोलले होते की आम्हाला प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत, त्यांच्याच राज्यात ते स्वतः संपले. प्रादेशिक पक्ष संपवायला किंवा इतर पक्ष संपवायला गेलेले स्वतःच्या राज्यात यशस्वी होऊ शकले नाही, हे कुठंतरी यशाची सुरुवात आहे. हा जनतेचा विजय असं आम्हाला वाटतं.